बीड मधल्या वेगवेगळ्या पतसंस्थांनी ठेवीदारांच्या ठेवी अद्यापही दिल्या नाहीयेत. ठेवीदारांच्या प्रश्नांवर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्हाध्यक्ष सचिन उबाळे यांनी उपोषण सुरू केलंय. या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार उबाळे यांनी व्यक्त केला असून प्रशासनाकडून मात्र मागण्यांसंदर्भात कुठलीही कार्यवाही होत नसल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे. प्रशासन गेल्या 4 दिवसापासून मी मल्टीस्टेट आणि ठेवीदारांच्या ठेवी परत मिळाव्यात यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या 4 दिवसापासून उपोषण करतोय. परंतु जिल्हा प्रशासन यांनी कुंभकर्णाचा रेकॉर्ड मोडलेला आहे. कुठल्याही प्रकारचं प्रशासन या ठिकाणी आलेलं नाही आहे आणि पूर्ण प्रशासन, पोलीस प्रशासन असेल, जिल्हा प्रशासन असेल, या मल्टीस्टेट धारकानं विकत घेतलं आहे अशी संशयास्पद भूमिका माझ्या मनामध्ये आहे. माझा आमरण उपोषणाचा जो लढा आहे तो माझा लढा असाच ठेवी परत मिळेपर्यंत माझा लढा हा चालूच राहणार आहे. आणि हे जे निगरगट्ट मल्टीस्टेट धारक आहेत, सर्वात महत्त्वाचं माझ्या या उपोषणाच्या पाठीमागं ठेवीदारांची ताकद तर आहेच, परंतु माझ्या उपोषणाच्या पाठीमागं जो माझे नेते म्हणून माझ्या पाठीशी उभा राहिलेत आमदार नितेश राणे आणि माजी खासदार निलेश राणे यांचा पूर्ण पाठिंबा माझ्या या उपोषणाला आहे. म्हणून येत्या काळात या उपोषणावरतीच मी थांबणार नाही आहे आणि ह्या मल्टीस्टेट धारकांच्या नरड्यावर बसून त्यांच्या नरड्यातून पैसे काढून देऊन मी या ठेवीदारांना पैसे मिळवून द्या.